नमस्कार मित्रांनो, आज एक खूप छान असा ललित लेख तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. कोणी लिहिलाय माहिती आहे? डॉक्टर अरुण स्वादी देवळाली, एक बालरोग तज्ज्ञ. हा खरं म्हणजे माझा काय म्हणायचं, तुलत निलत भाऊ, पण त्याहूनही जास्त अत्यंत जवळचा मित्र. बालरोग तज्ज्ञ म्हणून अतिशय संवेदनशील रीतीनं त्यांनी आणि सौ अलकास्वादी, ज्या स्त्री रोगतज्ञ, अशी जोडीनं देवळालीमध्ये खूप छान प्रकारे पेशंट्सची सेवा केलेली आहे. अर्थात तो दुसरं म्हणजे एक चांगला लेखक आहे, क्रिकेट प्रेमी आहे, नाटक प्रेमी आहे, साहित्यिक आहे, आणि त्यामुळे त्यांनी MBBS DCH तर केलंच, पण BA सुद्धा केलं आहे साहित्यामध्ये, मराठीमध्ये. अर्थात त्यांनी आत्तापर्यंत 3,500 लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, मासिकात असे लिहिलेले आहेत. आणि त्याचं कसंही काहीही हा कॉलम तोही प्रसिद्ध होता, आणि सिक्सर नावाचं एक पुस्तक क्रिकेटवरती लिहिलेलं आहे. आत्तापर्यंत त्या जे लेख लिहिले त्यांचं एक छानसं पुस्तक काढावं असं त्याच्या मनात होतं. आणि मग ललित, सामाजिक, प्रासंगिक, प्रवास वर्णन, खाद्यजीवन, वैद्यकीय, चित्रपट, गीतसंगीत, क्रिकेट, असं सगळं घेऊन एक पुस्तक त्याने काढलंय. त्याचं नाव त्याने ठेवलंय चटकदार, चमचमीत, चविष्ट अशी सरमिसळ. तर हे त्याचं पुस्तक आहे बघा. ह्या पुस्तकामध्ये लिहिलेला एक छान असा लेख मला देव भेटला, हा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मला भेटलेला देव. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला, पण त्या प्रसंगाची आज नुसती आठवण जरी झाली तरी जीवाचा थरकाप होतो, मन सुन्न होतं. काय भयानक प्रसंग गुजरला होता तेव्हा आमच्यावर. आम्ही चौघे, म्हणजे मी, माझी पत्नी व आमच्या 2 मुली, आमचे स्नेही नगरकर दाम्पत्य आणि त्यांचा एक छोटा मुलगा, सगळेजण दार्जिलिंग, कॉलिंगपॉंग आणि गंगटोकची टूर करून नेपाळला पोहोचलो होतो. डिसेंबरचा महिना होता, त्यामुळं काठमांडू शहरानं बर्फाची दुलई पांघरली होती. सकाळी जरा लवकरच पशुपतीनाथाचं दर्शन घ्यावं म्हणून आम्ही सर्वजण मंदिराकडे निघालो. मंदिराच्या मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी होती. आजूबाजूच्या बायलेन्स पण गर्दीनं खचाखच भरलेल्या होत्या. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि तिथल्या सिक्युरिटी गार्डनं माझ्या पत्नीला हटकलं. त्यानं ऑर्डरच दिली, तुम्हारे पर्स में कॅमेरा है, जाओ हमारे ऑफिस में पहले जमा करो, बाद में आओ. वाद घालून काही फायदा होईना. तेव्हा आम्ही दोघंही माझ्या 4 वर्षांच्या मुलीला घेऊन ऑफिसला पोहोचलो. रितसर कॅमेरा जमा करून निघालो आणि प्रवेशद्वाराजवळ परत आलो. तेव्हा लक्षात आलं, बरोबर असलेली आमची छोटी कन्या आमचा हात सोडून गायब झाली होती. माझ्या मित्राला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या माझ्या मोठ्या मुलीला तिच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांना काहीच सांगता आलं नाही. आमची 5 वर धारण बसली. आम्ही दोघे आणि माझा मित्र तिघांनी मुख्य रस्ता पालथा घातला. त्यावेळी आमचा पळायचा वेग कार्ल लुईसला लाजवेल इतका होता. आजूबाजूच्या लोकांना, दुकानदारांना, फेरीवाल्यांना विचारलं तर ते म्हणाले, गर्दीत अशा घटना नेहमी होतात. कोणीतरी म्हणाला, इथे मुलांना पळवायचे आणि विकायचे सुद्धा बरेच प्रकार होतात. असलं काहीतरी ऐकून तर आम्हाला दरदरून घाम फुटला. एका महाशयांनी तर सांगितलं, मंदिराच्या मागच्या बाजूच्या स्मशानात मोठमोठी माकड आहे आणि ती लहान मुलांना पळवून नेतात. आम्ही युसेन बोल्टच्या वेगानं स्मशानात पोहोचलो, चौबाजूला शोध घेतला. एकूणच हा स्मशानाचा शोध घ्यायचा प्रकार फारच भयानक होता. पण आलिया भोगासी म्हणत स्मशान पिंजून काढलं. मुलीचा काहीच शोध लागत नाही हे बघून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. विश्वास बसणार नाही, पण अख्ख्या पोलीस स्टेशनात मोजून फक्त 1 पोलीस होता. त्याला मी मुलगी हरवल्याची कल्पना दिल्यावर त्यानं काय करावं? तो म्हणाला, मी लिखापडी करणारा पोलीस आहे, मी काहीच करू शकत नाही, असं म्हणून त्यानं चक्क हात वर केले. आता मात्र आमची मती गुंग झाली होती.
ट्रिपला येतो काय आणि मुलगी हरवून बसतो काय, सगळंच अघटित होतं. पुन्हा एकदा आम्ही जोरदार शोध सुरू केला. मेरिन रोडवर मुलीसारखी दिसणारी छोट्या चणीची एक बाई आपल्या 7-8 महिन्याच्या मुलाला घेऊन उभी होती. तिचा एकूण अवतार पाहताना ती भिकारीण तर नाही ना असं वाटत होतं. तिनं माझ्या पत्नीला अडवलं आणि विचारलंही, एवढी पळापळ कसली चालली आहे? तिच्या आगाऊपणाला वैतागून माझ्या पत्नीनं आपको क्या करना है असं म्हणून दुर्लक्ष केलं आणि शोधणं जारी ठेवलं. पण तरीही पुन्हा दिसल्यावर त्या बाईनं रस्ता अडवून तिला चक्क हात धरून थांबवून विचारलंच, बहनजी बहनजी आप हुआ क्या है ये तो बताइए. नाईलाज झाल्यासारखं माझ्या पत्नीनं उत्तर दिलं, मेरी बेटी गुम हो गई है. तेव्हा ती बाई म्हणाली, मैं यही तो आपको पूछ रही थी, एक रोती हुई बच्ची मुझे मिली है, कहीं वो आपकी तो नहीं. एका बायलेन मधून ती आम्हाला घेऊन गेली. तिचं एक छोटस बांगड्यांचं दुकान होत. मला वाटतं बांगड्या वगैरे भरतात ना, तसला काहीसा तिचा उद्योग असावा. माझ्या मुलीला दुकानात बसवून ती तिच्या पालकांना शोधायला निघाली होती. तिथेही दुकानात पोचल्यावर तिनं आम्हाला ही मुलगी तुमची काय असं विचारलं नाही, तर मुलीला विचारलं, बेटी ये लोग तुम्हारे कौन है, अर्थात आई आई तुम्हाला सोडून कुठं गेली होतीस. म्हणून पोरीनं जेव्हा भोकाड पसरलं तेव्हा तिची खात्री झालीच. त्या बाईचे मी परत परत आभार मानले आणि माझ्या शर्टाच्या खिशात जे काही पैसे होते ते तिच्या हातात कोंबले. तिनं अत्यंत विनम्रपणे मला ते परत दिले आणि म्हणाली, भाई साहब ये पैसे आप मुझे क्यों दे रहे हो, मैंने तो अपना सिर्फ फर्ज निभाया. तिला समजून सांगायला माझा शब्दकोश कमी पडत होता. दिवसाला 50-100 रुपये कसे तरी कमवणारी ती स्त्री केलेल्या उपकाराचा कोणताही मोबदला घ्यायला तयार नव्हती. शेवटी मी तिच्या कडेवरच्या बाळाच्या मुठीत एक नोट कोंबली आणि हा बाळाला खाऊ समज असं म्हणत तिची समजून घातली. वयाने ती बरीच लहान होती तरी तिला आम्ही वाकून नमस्कार केला. भाईसाहेब आप ये क्या कर रहे असं ती लाजून म्हणाली. तेव्हा मी फक्त म्हणालो, ये आपके अंदर बसे हुए भगवान को मेरा प्रणाम है. माझ्या पत्नीच्या डोळ्यातून तर अश्रूंचा महापूर वाहत होता. काही वेळानं या धक्क्यातून सावरल्यावर मित्राच्या लक्षात आलं, मंदिरातल्या देवाचं दर्शन अजून बाकी आहे. सगळे जण मग मंदिराच्या दिशेनं जाऊ लागले. पण प्रत्यक्ष देवच माणसाच्या रूपात भेटल्यावर मंदिरात कशाचं दर्शन घ्यायचं असा विचार माझ्या मनात यायला लागला. मी मंदिरात न येण्याचा माझा निर्णय सर्वांना ठामपणे बोलून दाखवला आणि मंदिराबाहेरच्या पायरीवर बसलो. ती काही दिवारमधल्या अमिताभ बच्चनची स्टाईल नव्हती, तर खरा देव भेटल्यानं कृतकृत्य झाल्याची ती भावनिक प्रतिक्रिया होती. बाकी सगळेजण देवदर्शन करून आले, मी मात्र मला भेटलेल्या देवालाच पुन्हा एकदा हात जोडले. आणि खरं सांगतो, त्यानंतर नेहमीच मंदिरातल्या देवाला शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधू लागलो. मला काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर भेटलेल्या त्या देवाचं नाव काय होतं माहिती आहे? फातिमा. 20-22 वर्षाची गरीब कष्टकरी अशिक्षित उपेक्षित पण सुसंस्कृत सहृदयी पण कनवाळू मुस्लिम धर्मीय महिला फातिमा. मला नेहमी वाटतं खऱ्या जाती दोनच, एक देवानी निर्माण केलेली ती म्हणजे पुरुष आणि स्त्री, दुसरी म्हणजे माणसाने निर्माण केलेली, चांगला माणूस आणि वाईट माणूस. या चांगल्या माणसातच आपण देव शोधायचा, अल्ला येशू ख्रिस्त बुद्ध शोधायचा. खरंच तसं झालं तर हे जग किती सुखी होईल, नाही का? धन्यवाद.